नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार। आजचा आपला टॉपिक हा अगदी करंट अफेअर बेस्ड असणार आहे आणि तो म्हणजे CDS पदाविषयीची माहिती। आता CDS म्हणजे काय? तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद रिसेंटली बऱ्याचशा कारणांमुळे चर्चेत आहे। दोन मुख्य कारणं तर तुम्हाला माहितीच। पहिलं कारण म्हणजे डिसेंबर 2021 भारताचे पहिले जे CDS होते बिपिन रावत सर, त्यांचं दुर्घटनेमध्ये निधन झालं आणि त्यामुळं हे जे पद आहे हे डिसेंबर 2021 आत्तापर्यंत रिक्त आहे। 6 महिने होऊन गेलेत। आणि दुसरं महत्त्वाचं रिझन हे चर्चेमध्ये असल्याचं, ते म्हणजे रिसेंटली गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स प्रोव्हाइड केल्यात या CDS पदासाठी कोण व्यक्ती इलिजिबल असू शकतील याच्याबद्दलचे त्या गाईडलाईन्स आहेत। म्हणजे हा विषय आपल्याला परीक्षेमध्ये येण्याचा चान्स वाढतो आहे। ऑब्व्हियस आहे की काही दिवसांमध्ये समजा आता गव्हर्नमेंटनी नवीन CDS कोण बनत आहेत त्या व्यक्तींचं किंवा ते जे ऑफिसर असतील त्यांचं नाव ज्यावेळेस आपल्या समोर येईल, नवीन व्यक्ती येतील या पदावरती, त्यानंतर तर क्वेश्चन बनेलच। म्हणजे एक्झाममध्ये फॅक्ट येईल, विचारलं जाईल की हे आपले नवीन CDS आहेत आणि CDS या पदाविषयी खालीलपैकी कोणतं विधान योग्य अयोग्य। तर त्यामुळं CDS पद हे काय आहे, याचा नवीन क्रायटेरिया काय, या पदासाठी इलिजिबल होण्यासाठी क्रायटेरिया काय, तो तुम्हाला माहिती असावा। तर महत्त्वाचं म्हणजे ना, हा जो क्रायटेरियामध्ये बदल केला आहे किंवा जो नवीन गाईडलाईन्स गव्हर्नमेंटने दिल्यात, त्यातला पहिला महत्त्वाचा बदल असा आहे की आता या पदावरती कोणतेही ऑफिसर जे 3-स्टार रँक होल्डर आहेत आणि ऑलरेडी ते सर्व्हिसमध्ये आहेत किंवा जर रिटायर्ड झाले असतील या 3-स्टार ऑफिसर पदावरून, तर ते व्यक्ती, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा एज जर 62 वर्षांपेक्षा कमी असेल, 62 इयरपेक्षा जर ते कमी एजचे असतील, तर असे व्यक्ती CDS या पदासाठी इलिजिबल आहेत। ठीक आहे, अगदी मी तुम्हाला एक्झाम्पल पण देणार आहे, त्याच्यामुळे असं घाबरू नका। पहिलं महत्त्वाचं म्हणजे की जे व्यक्ती जर इलिजिबल होणार असतील, तर पहिला मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया हाच आहे की त्यांचं वय हे 62 वर्षांपेक्षा कमी असावं। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे व्यक्ती या पदासाठी इलिजिबल होत आहेत, तर ते व्यक्ती हे आपल्या 3 फोर्समध्ये ट्राय फोर्स कोणत्या आपल्या, तर आपली आर्मी, त्यानंतर एअरफोर्स, नेव्ही, तर या ट्राय फोर्स किंवा ट्राय सर्व्हिसेसमध्ये रँक 2 पदावरती तरी असले पाहिजेत। म्हणजे कसं, ॲक्च्युली कसं आहे, रँक 2 हे जे पद आहे ना, हे इक्वेलेंट टू 3-स्टार ऑफिसर असं असतं। रँक 2 पद म्हणजे काय, की जे आपण जर आर्मीचं बघितलं तर लेफ्टनंट जनरल हे सेकंड हायेस्ट पोस्ट आहे आर्मीमधली। त्यानंतर आपण एअरफोर्समधली बघितली तर एअर मार्शल ही सेकंड हायेस्ट पोस्ट आहे किंवा सेकंड हायेस्ट रँक आहे एअरफोर्समधली। त्यानंतर व्हाईस ॲडमिरल हे जे पद आहे ना, तर हे नेव्हीमधलं सेकंड हायेस्ट पद आहे। तर आता ह्या पदावरती काम करणारे किंवा सर्व्हिस देणारे सुद्धा, त्याचबरोबर या पदावरतून रिटायर झालेले व्यक्तीसुद्धा CDS या पदासाठी इलिजिबल असतील। फक्त कंडिशन काय, की त्यांचं वय 62 वर्षांपेक्षा कमी असावं। ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल की आधी काय व्हायचं की फक्त रिटायर्ड व्यक्ती जर असतील, आणि ॲक्च्युली आपल्याला आधी फक्त एकच CDS लाभले होते ना, तर त्यांची जी नियुक्ती करण्यात आली, आता हे जे नियुक्ती असते हे गव्हर्नमेंट करतं। आता याच्यामध्ये अगदी स्पष्ट आहे की गव्हर्नमेंटनी क्रायटेरिया डिफाईन केलेला आहे की समजा या क्रायटेरियामध्ये जितके लोक बसतील हे सगळेजण या पदासाठी इलिजिबल आहेत। पण समजा 10 व्यक्ती जर या पदासाठी इलिजिबल असतील, तर ते 10 पैकी 1 व्यक्ती कोण असणार आहे हे पूर्णपणे गव्हर्नमेंट ठरवेल। ठीक आहे, तर याआधी जे होते तर ते बिपिन रावत, जे की ते आर्मी चीफ या पदावरून रिटायर झाले होते 31 डिसेंबर 2019 रिटायर्ड आर्मी चीफ म्हणून बिपिन रावत, म्हणजे आर्मी चीफ या पदावरून रिटायर्ड झाले होते। आणि डायरेक्टली मग 1 जानेवारी 2020 म्हणजे नेक्स्ट डेला त्यांची अपॉइंटमेंट देशाचे पहिले CDS म्हणून गव्हर्नमेंटनी केली होती। ठीक आहे, पण आता त्याच्यामध्ये क्रायटेरिया ठरवण्यात आला आहे आणि क्रायटेरिया असा आहे की 62 वर्षांपेक्षा त्यांचं व्यक्तीचं वय कमी असावं, त्याचबरोबर ते 3-स्टार पदावरती कार्यरत असतील किंवा 3-स्टार पदावरून रिटायर झाले असतील, त्याचबरोबर जर ते व्यक्ती सेकंड हायेस्ट रँक जर होल्ड करणारे असते, 3-स्टार इज इक्वल टू सेकंड हायेस्ट रँक इन ट्राय सर्व्हिस, ठीक आहे, तर ते सुद्धा व्यक्ती हे या CDS पदासाठी इलिजिबल असतील। ओके, महत्त्वाचं म्हणजे कार्यकाल काय असणार या पदाचा, तो सुद्धा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे। तर क्रायटेरिया असा आहे की ते व्यक्ती पदावरती 3 वर्षांसाठी जास्तीत जास्त राहू शकतात। ठीक आहे, म्हणजे कार्यकाल हा 3 वर्षांचा आहे।
मध्ये आधी त्यांच्या त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं का? तर हो, 3 वर्षांच्या आधीसुद्धा ते पदावरून दूर केले जाऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे जर अशी सिच्युएशन आली की त्यांना एक्सटेंड करायचं, म्हणजे यांचाच जो व्यक्ती, समजा जे व्यक्ती निवडले जातील, जे व्यक्ती आता CDS होतील आणि असं वाटलं की त्यांचाच कार्यकाल आणखीन वाढवावा, तर तो किती वाढू शकतो? तर त्याला लिमिट आहे का काही? तर हो, त्याला वयाची लिमिट आहे की ते व्यक्ती जे पदावरती असतील हे त्यांच्या वयाच्या 65 पूर्ण न करता रिटायर झाले पाहिजेत. म्हणजे मॅक्झिमम 65 वर्षांपर्यंतचेच व्यक्ती या पदापर्यंत जातील, पदावरती राहू शकतील. 65 कम्प्लीट झाल्यानंतर त्यांचा पदभार आपोआप रिक्त केला जाईल किंवा त्यांना या पदावरून दूर केलं जाईल. ठीक आहे, म्हणजे मॅक्झिमम 65 वय होईपर्यंतच ते कार्यकाल एक्सटेंड करू शकतात. याचं एक्झाम्पल तुम्ही थोडक्यात बघा की समजा 62 पेक्षा कमी इलिजिबल आहेत ना, फॉर एक्झाम्पल 61 वय असलेले एखादे व्यक्ती CDS पदावरती नियुक्त झाले, ॲक्च्युअलमध्ये त्यांचा कार्यकाळ किती असणार आहे? 3 वर्षांचा, म्हणजे 61 अधिक 3 वयाचे 64 पूर्ण करेपर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. पण गव्हर्नमेंटला वाटलं की नाही, यांचा कार्यकाळ आपण वाढवूयात, तर ते वयाच्या 65 पूर्ण होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ ठेवू शकतात, म्हणजे आणखीन एखाद्या वर्षाचं एक्सटेन्शन त्यांना मिळेल. पण समजा असं झालं तर की 58 वर्षाचे कोणीतरी आहे आणि तेच जर CDS या पदावरती नियुक्त झाले, आता हे थोडं इलॉजिकल एक्झाम्पल आहे बट ठीक आहे, की एक नंबर गेमसाठी आपण फक्त लक्षात घेतोय. 58 वर्षाचे एखादे व्यक्ती जर CDS पदावरती नियुक्त झाले तर त्यांचा कार्यकाळ किती असेल? पुढच्या 3 वर्षांसाठी, म्हणजे त्यांच्या वयाचे 61 पूर्ण होईपर्यंत. पण जर काही अशी सिच्युएशन निर्माण झाली की जर यांचा कार्यकाळ वाढवायचा आहे तर तो त्यांच्या वयाच्या 65 पर्यंत मॅक्झिमम वाढू शकतो, म्हणजे पुढचे आणखीन लेट्स आहे की 4 वर्षापर्यंत हे व्यक्ती मॅक्झिमम पदावरती असतील. म्हणजे तिथं गेलेल्या व्यक्ती जे असतील हे वयवर्ष 65 पूर्ण करण्यापूर्वी रिटायर झालेला असावा. तर ही एक मेन कंडिशन या क्रायटेरियामध्ये, इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि रिटायरमेंटचा क्रायटेरिया याच्यामध्ये आहे. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आता याच्यासाठी गव्हर्नमेंटला ना, जो आपला इंडियन एअरफोर्स ॲक्ट आहे 1950, त्यानंतर इंडियन आर्मी 1950चा ॲक्ट आणि इंडियन नेव्हीचा सुद्धा 1957चा कायदा किंवा ॲक्ट, याच्यामध्ये बदल करावा लागला आहे. कारण या कायद्यानुसार हे जे रिटायर झालेले, या मोठ्या रँकवरून रिटायर झालेले जे व्यक्ती असायचे ना, ते इतर पोस्टसाठी इलिजिबल नव्हते. पण आता गव्हर्नमेंटनीच ठरवलं आहे की ह्यांना आपण CDS बनवू शकतो, तर त्यामुळे असा त्या तीनही सर्व्हिसच्या या कायद्यांमध्ये बदल करण्यात आला की हे तीनही पदावरती असलेले व्यक्ती हे भविष्यामध्ये गव्हर्नमेंटला जर वाटलं तर CDS या पदासाठी इलिजिबल असतील, असा याच्यामध्ये जो कायदा आहे त्याच्यामध्ये बदल करावा लागला. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल बघा की आता तुम्हाला वाटेल की सर, जे आपले मनोज नरवणे सर जे होते, म्हणजे आपले जे इंडियन आर्मीचे जे आधीचे चीफ होते रिटायर झालेले, तर हे होऊ शकतात का CDS? तर नाही. का नाही होऊ शकत माहिती का? कारण मनोज नरवणे सर हे ज्यावेळेस रिटायर झाले तर त्यांचं वय हे ऑलरेडी 62 होतं. ठीक आहे, तर गव्हर्नमेंटच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार 62 हे मॅक्झिमम लिमिट आहे, म्हणजे 62 पुढचे व्यक्ती हे CDS साठी एलिजिबल नसल्यामुळं आपले मनोज नरवणे जे आर्मी चीफ होते याचे, तर ते आता सध्या CDS पदासाठी इलिजिबल नाही आहेत. ठीक आहे, मनोज नरवणे सर जर झाले असते तर ते आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण पुण्यातून आहेत ते आणि इवन ज्ञान प्रबोधिनीमध्ये त्यांचं शिक्षण वगैरे पण झालेलं आहे, तर अगदी प्रॉपर महाराष्ट्रीयन माणूस हे या पदावरती गेले असते. बट ठीक आहे, येणारे व्यक्तीसुद्धा आपल्या देशाच्या हिताचंच काम करणारे असतील, त्याच्यामुळं इक्वल रिस्पेक्ट हा या पदासाठीचा ऑब्व्हियसली आहेच. ओके, तर एवढ्या काही गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. जर काही तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर या गोष्टींमध्येच विचारला जाईल. फक्त जर लेट्स से की त्यांचा कार्यकालाविषयी किंवा त्यांच्या कार्याविषयी जर काही विचारलं तर काय विचारतील? तर असं पण विचारू शकतात की CDS हे कोणत्या खालीलपैकी कोणत्या कार्यांमध्ये किंवा कोणत्या कोणत्या पदांवरती प्रमुख असतात. तर ते थोडक्यात लक्षात ठेवा की CDS हे पदच तीनही सर्व्हिसला इंटिग्रेट करण्यासाठी म्हणून बनवलं होतं. म्हणजे तीनही सर्व्हिसचे जे एक अधिकार असतील, तीनही सर्व्हिसेसला संयुक्त करण्याचं जे काम असणार आहे हे या CDS पदाच्या माध्यमातून केलं जाईल. ठीक आहे, 1999 ज्यावेळेस कारगिलचं वॉर झालं होतं ना, तर त्यावेळेसच ह्या पदा अशा CDS या पदाची आपण सुरुवात करावी असं सजेशन आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीला वेगवेगळ्या समित्यांनी दिलं होतं. हाय लेवल कमिटी असतात त्या, आणि त्यांनी 1999 अशा प्रकारचं पद भारतामध्ये असावं हे सुचवलं होतं कारगिल वॉरच्या वेळेसच. ठीक आहे, पण त्यावेळेसपासून काही याच्यामध्ये तरतूद झाली नाही. फायनली 2019 पहिले आपले जे CDS बनले होते ते म्हणजे बिपिन रावतजी. ठीक आहे,
आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे एक सी डी एस जे असतात हे सिंगल पॉईंट मिलिटरी ॲडवायझर म्हणून काम करतात. म्हणजे त्यांना त्यांच्याकडं तीनही सर्व्हिसच्या अपडेट्स येतात आणि ते ॲज अ सिंगल पॉईंट मिलिटरी ॲडवायझर म्हणून आपल्या देशासाठी काम करतात. ओके, आणि त्यांच्याकडं आणखीन एक जबाबदारी ह्या नवीन गॅजेटनुसार, गव्हर्नमेंटच्या ॲडवाईजनुसार एक नवीन जी जबाबदारी आली आहे ती म्हणजे भारताचं जे आत्मनिर्भर भारत हे जे अभियान आहे किंवा मेक इन इंडिया हे जे आपलं प्रोग्राम आहे, हे जे आपलं अभियान आहे, तर याच्या अंतर्गत जेवढे काही कार्यक्रम हे डिफेन्स क्षेत्रामध्ये राबवले जातील तर त्याचे मुख्य म्हणजे सी डी एस असतील. ओके, म्हणजे आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत जेवढे प्रोजेक्ट्स हे डिफेन्स क्षेत्राशी संबंधित आहेत, आपल्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत, त्याच्यासाठी मुख्य व्यक्ती जे असतील तर ते म्हणजे आपल्या देशाचे सी डी एस. ठीक आहे, तर एवढी काही माहिती तुम्हाला या पदाविषयीची माहिती असावी आणि भविष्यामध्ये जे व्यक्ती सी डी एस बनतील तर त्यांच्याविषयी अपडेट तुम्हाला आमच्या लेक्चरच्या माध्यमातून किंवा आमच्या करंट अफेअर्सच्या माध्यमातून बघता येतील, वाचता येतील. त्यासाठी तुम्ही विजन स्टडी वेबसाईटला रेग्युलर व्हिजिट करत चला, तिथं तुम्हाला अगदी डे वाईज करंट अफेअर मिळतात आणि जे फक्त आणि फक्त एक्झामच्या दृष्टिकोनातून कलेक्ट केलेले असतात त्यातून तुम्हाला बरेचसे एक्झाममध्ये क्वेश्चन्सवा दिसतील आणि त्याचे आन्सर तुम्हाला देता येतील. त्यामुळे डेली करंट अफेअर तुम्ही आमच्या विजन स्टडी वेबसाईटवरती जाऊन वाचत चला. ओके, तुम्हाला सगळ्यांना मी कंपल्सरी हे सांगतोय, मी असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही सगळ्यांनी कोर्स विकत घ्या. ओके, तो हेतू बिलकुल नाही आहे, पण प्लीज तुम्ही सगळ्यांनी कंपल्सरी विजन स्टडी वेबसाईटवरती जाऊन करंट अफेअर वाचत चला. आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक हेतू माझा बिलकुल नाही आहे किंवा आमच्या ते वेबसाईटला काही ते कुठला ॲड वगैरे पण नाही आहेत की ते तुम्ही बघा आणि आम्हाला फायदा होईल असं बिलकुल नाही आहे. पण तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामसाठीचे करंट अफेअर एका ठिकाणी कलेक्ट व्हावेत म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तर नक्कीच विजन स्टडीच्या वेबसाईटवरती करंट अफेअर वाचा. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.